आमदाराचं काम नाही. सारखं जरा काही झालं की टीव्हीच्या पुढं सगळा मागता ह्यालाच दिलाय. त्या शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच बाबा कुणावरही आलं की हेच बोलायचं. परवा आता काहीतरी त्यांच्याच पक्षाचे जवळचे सदाभाऊ खोत काय म्हणले, मी नाही म्हणलो ती म्हणले, काय ह्यांचा कुणाचा कुणाला मेळ नाही. वास्तविक माणसांनी सत्ता आल्यानंतर सत्तेची नशा मस्ती धुंदी चढून द्यायची नसते. सत्ता येत असते, सत्ता जात असते, जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं. मध्ये तर मला कोणी सांगितलं ही मार्केट कमिटी आल्यावर शड्डूच ठोकले. अरे काय आपली तब्येत काय आपण ठोकतो काय कशाला आपण. नाही मी पण नाही ठोकले पाहिजे, तू पण नाही ठोकले पाहिजे. इथं मला पण निवेदन आली आणि त्याच्यामध्ये काहींनी सांगितलं की दादा महावितरणमध्ये पालकमंत्री सातारा यांच्या दबावाने कामे होत असल्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं झालेलं वाटप कशा करता हे असलं चाललंय. सरकारच्या अधिकाऱ्यांनी सरकारचं काम करावं ना, अधिकाऱ्यांच्यावर एवढं दबाव कशा करता आणताय. आणि आम्ही देखील उपमुख्यमंत्री पदापर्यंत होतो, एवढ्या माग गाड्या मागच्या पुढं सरकारी आम्ही ठेवायचो नाही. ह्याला काय भीती वाटते कुणाला माहिती, पुढंही गाड्या मागही गाड्या काय कारण काय. हे काय तुम्ही तुमच्या पैशाने करत नाही, जनतेचा पैसा आहे. आज अजित पवारच्या पुढं आणि मागे एक गाडी असली तरी त्याच्यामध्ये पोलिसांचा खर्च येतो, तो अजित पवार करत नाही सरकार करतं. उद्याच्याला विश्वासाने विश्वासार्थेनं विश्वस्ते या नात्याने काम करत असताना जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा अधिकार हा कुणाला दिलेला नाहीये. गरजेपुरता करा त्याबद्दल दुमत नाही, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं जे महत्वाचं असेल तेही करा, कारण प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. त्याहीबद्दल काही आम्हाला म्हणायचं नाही.